आजच्या ठळक घडामोडी. रायगड जिल्ह्यात बीजेपीला मोठा धक्का, वंचित पक्षाला मुस्लिम समाजाचा कौल. गुहागर येथे अनंत गीते यांच्या प्रचार सभा संपन्न. खेड रेल्वे स्टेशन जवळ दुचाकी आणि ट्रक मध्ये अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार. खेड तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी अथर्व शेटवे जेईई मेन्स परीक्षेत कोकण विभागात तिसरा. देवघर वाक्षेपवाडी येथे श्री खेम काळकाई मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न. सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यात वंचित आघाडीची जोरदार मोर्चा बांधणी होताना दिसत असून, रायगड जिल्हा अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष अशरफभाई शेख काझी यांनी वंचित आघाडी जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी जिल्हाध्यक्षांच्या रायगड या निवासस्थानी कार्यकर्त्यांसह जाहीर पक्ष प्रवेश केला. वंचित पक्षाकडून 32 लोकसभा रायगड मतदारसंघात लोकसभेचे उमेदवार कुमुदिनी रवींद्र चव्हाण यांना मताधिक्याने विजयी होण्याचे संकेत दिसत असून, वंचित पक्षाकडे वारे वाहू लागल्याचं बघायला मिळतंय. बीजेपी कार्यकर्ते साहिल पोरे, मुझेक देशमुख, अधिक बने, मुमताज मस्जिद चिविलकर यांसह सर्व कार्यकर्त्यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला असून, वंचित आघाडी अधिक बळकट बनवण्याची यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी ग्वाही दिली. रायगड लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री अनंत गीते यांच्या प्रचारार्थ गुहागर विधानसभा मतदारसंघातील पालपेणे, वेळणेश्वर, रामपूर आणि आमडस या ठिकाणी सभा संपन्न झाल्या. या सभेला पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड रेल्वे स्टेशन जवळ दुचाकी आणि ट्रक मध्ये अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. अरुण जयस्वाल असं मृत व्यक्तीचं नाव असून तो रत्नागिरी येथील रामदुलार कंपनीचा एमआर असल्याचं समजतंय. दुचाकीस्वार ओव्हरटेक करत असताना अपघात घडला असून अधिक तपास खेड पोलीस करत आहेत. मुंबई गोवा महामार्गावर आपेडे फाटाजवळील हॅपी धाब्यासमोर असलेल्या सीएनजी पंपामागे मोठ्या प्रमाणात लागलेली आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. पंपाकडे येणारी आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. आग आटोक्यात आल्याने येथील लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला. खेड तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी अथर्व शेटवे याने जेईई मेन्स परीक्षेत 99% गुण मिळवून कोकण विभागात तिसरा येण्याचा मान मिळवलाय. तसेच निखिल सिंग याने 95.73, स्वरूप पारखी 86.33, हर्ष दाते 85.83 आणि श्लोक कदम याने 85.68% गुण मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्था अध्यक्ष सुयश पाष्टे, शालेय व्यवस्थापन समिती चेअरमन उदय शेटवे, प्राचार्य डॉक्टर अली यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दिनांक 20 एप्रिल 2024 ते 22 एप्रिल 2024 रोजी श्री खेम काळकाई मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा माक्षेपवाडी देवघर येथे आयोजित करण्यात आला होता. सोहळ्यास वाडीतील ग्रामस्थ, मुंबई पुणेतील चाकरमानी, महिला, माहेरवाशिणी तसेच तरुण पिढी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खूप जल्लोषात हा सोहळा संपन्न झाला. यामध्ये पालखी सोहळा, प्रधान संकल्प, गणेश पूजन, पुण्यावचन, मातृका पूजन, आचार्य वर्णम, नवग्रह देवता स्थापना, मुख्य देवता स्थापना, वास्तुशांती, होम हवन, महाप्रसाद, मूर्तीची नगर प्रदक्षिणा, हबप संविना, वैभव महाडिक, वाळंजवाडी, कळबणी यांचा सुंदर असा कीर्तनाचा कार्यक्रम आदी कार्यक्रम करण्यात आले. तसेच आपल्या माहेरवाशिणींसाठी सासरवाशिणींकडून एक आठवण भेट देण्यात आली. आलेले सर्व पाहुणे, मूर्तिकार तसेच मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला. सर्वांनी खूप जल्लोषात पालखी मिरवणूक काढली. पालखी मिरवणुकीमध्ये महिलांचं लेझिम हे खास आकर्षण होतं. असा हा आनंद सोहळा वाडीतील सर्वांनी एकजुटीने तसेच स्वखर्चाने मोठ्या आनंदात साजरा केला. खेड तालुक्यातील वेरळ येथील
असतील श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात 29 आणि 30 एप्रिल 2024 या कालावधीत सायंकाळी 6 वाजता विश्वभरारी या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये नृत्य गायनासह विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचं सादरीकरण होणार आहे. सदर कार्यक्रमाचं उद्घाटन डॉक्टर उदय बुटाला, MIB गर्ल्स हायस्कूलचे अध्यक्ष ARD खतीब आणि संस्था अध्यक्ष सुयश पाष्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. या प्रसंगी विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सालाबादप्रमाणे रविवार दिनांक 28 आणि सोमवार दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी रसाळगड येथे श्री झोलाई वाघजाई देवीची त्रैवार्षिक जत्रा विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. यामध्ये 28 रोजी देवीचं पूजन, देवीची ओटी भरणं आणि नवस्करण, देवीची महाआरती, पालख्यांचं आगमन, अन्नप्रसाद, पालख्यांच्या मानकऱ्यांचं स्वागत, पाहुण्यांचं स्वागत, रात्री करमणुकीचा कार्यक्रम, रत्नाकर महाकाळ यांचा लोकनाट्य तमाशा, तर 29 रोजी देवीचं आणि सर्व पालख्यांचं पूजन, देवीची ओटी आणि चौक भरणे, अन्नप्रसाद, लाटेचं पूजन, लाट फिरवणं आणि निमंत्रित पालख्यांचा निरोप देऊन सांगता करणं आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तरी सदर कार्यक्रमाचा लाभ मोठ्या संख्येनं घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. खेड येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलंय. तरी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून तीर्थ प्रसादाचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.